न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आमदार बावनकुळे यांच्या प्रयत्नाने गरिबांना मदतीचे धनादेश, राखेच्या बंधाऱ्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा. कन्हा नदीत बुडून वाहून गेले दोन युवक, या घटनेमुळे परिसरात उडाली खळबळ. आणि आज केंद्रीय पथक दाखल झाले चंद्रपुरात, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी. सविस्तर वृत्त. कोराडी येथील राखेचा बंधारा फुटल्याने 5 गावातील नागरिकांच्या घराचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तत्काळ मदतीसाठी माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. महाजनको आज घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचे धनादेश दिले, तर नागरिकांनी आमदार बावनकुळे यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. अतिवृष्टीमुळे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा बंधारा फुटल्याने परिसरातील खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या 5 गावात राखयुक्त पाणी शिरले. घटनेची माहिती मिळताच तत्काळ माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता व इतर अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांनी घरांचे तसेच शेतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कोराडी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर मदत देण्याची सूचना केली होती. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची विनंती केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज 13 गरीब नागरिकांना 50 ते 80 हजार रुपयांपर्यंत घराच्या नुकसान भरपाईचा धनादेश महाजनकोकडून मिळाला आहे. या नागरिकांनी आमदार बावनकुळे यांची भेट घेऊन आभार मानले. महाजनकोचा राखेचा तलाव 15 दिवसापूर्वी फुटला, अनेक शेतकऱ्यांचे घरं आणि शेती वाहून गेली. आज घरमालकांना त्यांच्या घराची नुकसान भरपाई महाजनकोतर्फे मिळाली आहे. शेतकऱ्याची शेती खरडून गेली, त्याचे पंचनामे सुरू आहेत. 3 वर्ष पुढचे पीक होणार नाही त्याची काळजी घ्यायला आम्ही विनंती केली आहे. माननीय देवेंद्रजी एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना तातडीनं मदतीची मागणी आम्ही केली होती. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो. त्यांनी तातडीने मदत केली. लवकरच इथे शेतकऱ्यांना पुलं वाहून गेले, रस्ते वाहून गेले, ते सुद्धा दुरुस्ती करण्यासाठी तातडीनं महाजनकोनी पुढाकार घ्यावा अशी आम्ही विनंती केली आहे. सर्वात महत्वाचं, हा तलाव फुटला कसा याची मागणी आम्ही उच्चस्तरीय चौकशी मागणी केली आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. राष्ट्रीय OBC महासंघाच्या वतीने नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रीय OBC महासंघ ही भारतातील विविध OBC समाजासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक OBC संघटनांचा एक महासंघ आहे. या महासंघाचे प्रथम महाअधिवेशन दिनांक 7 ऑगस्ट 2016 नागपूर येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाले होते. या अधिवेशनामुळे महाराष्ट्र शासनाला नॉन क्रिमिलियरची मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 6 लाखांपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. महासंघाने 27 नोव्हेंबर 2016 OBC महिला अधिवेशनाचे आयोजन केले होते. तसेच 8 डिसेंबर 2016 नागपूर येथील महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त OBC लोकांनी मोर्चा काढून जबरधडक विधानसभेवर दिली होती. याचा परिणाम होऊन महाराष्ट्र सरकारला पहिल्यांदाच OBC मंत्रालयाची स्थापना करावी लागली. 7 ऑगस्ट 2017 रोजी नवी दिल्ली येथील महासंघाच्या दुसऱ्या अधिवेशनानंतर 7 ऑगस्ट 2017 रोजी नवी दिल्ली येथील महासंघाच्या दुसऱ्या अधिवेशनानंतर नॉन क्रिमिलियरची मर्यादा ही 6 लाखावरून 8 लाख रुपये करण्यात आली. देशातील सर्व OBC समाजातील लोकांच्या एकत्रीकरण व एकजुटीचे हे फलित होते. यासोबतच भारत सरकारने प्रथमच नागपुरात 500 विद्यार्थ्यांचे वसतिगृह देण्यास मान्यता प्रदान केली आहे. 7 ऑगस्ट 2018 रोजी मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया वर्ली परिसर येथे 3रे महाअधिवेशन घेण्यात आले होते. याचा परिणाम होऊन महाराष्ट्र राज्यात OBC युवक व विद्यार्थ्यांसाठी महाज्योती नावाने विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.
वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन दिल्लीमध्ये होत आहे. बऱ्याच कालावधीनंतर म्हणजे कोरोनानंतर हे अधिवेशन होत आहे. कोण कोण येणार आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने, एका मंचावर कोण पहिल्यांदा दिसणार आहे? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 7वं राष्ट्रीय महाअधिवेशन 7 ऑगस्ट 2022 दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियममध्ये आयोजित केलेलं आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन या देशाचे नेते, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख, माजी कृषीमंत्री माननीय आमदार शरदराव पवार साहेब करणार आहेत. तसेच या अधिवेशनाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्रजी बघेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री पाटील साहेब आणि आमचे कराड साहेब, महाराष्ट्राचे छगन भुजबळ साहेब, विजय वडेट्टीवार साहेब, नानाभाऊ पटोले, परिणय फुके, अभिजित वंजारी, आणखी इतर राज्याचे सर्व खासदार, माजी मंत्री, देशभरातनं सर्व जस्टिस ऐश्वर्याजी, हे सर्व या अधिवेशनाला दिवसभर त्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. आणि या अधिवेशनामध्ये आमच्या 22 मागण्या ज्या आहेत केंद्र सरकारशी संबंधित, त्यावर चर्चा होऊन त्यावर ठराव पारित करून ते पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारकडे या सर्व अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत. राष्ट्रीय ओबीसी महासंघ की ओर से आने वाले 7 अगस्त को तालकटोरा स्टेडियम दिल्ली में ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ का महाअधिवेशन आयोजित किया है. इस अधिवेशन के माध्यम से जो ओबीसी समुदाय के ऊपर में अत्याचार हो रहा है, अन्याय हो रहा है, उनकी जो कुछ न्याय मांगे हक है वो मिल नहीं पा रहा है संविधान की ओर से, जो कुछ हुआ मंडल आयोग लागू हुआ वो जो मिल नहीं रहा है, उसके लिए इस महाअधिवेशन को दिल्ली स्थित तालकटोरा स्टेडियम में रखा है. यहाँ पे हमारी प्रमुख मांगे है कि जात न्याय जनगणना होनी चाहिए. पत्नी बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात जड वस्तूने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटना नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रावण नगर भागातील आहे. 32 वर्षीय चंद्रकांत पवनीकर असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. भावाच्या हत्येप्रकरणी रोशन पवनीकरला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत आणि रोशन हे गुन्हेगार वृत्तीचे होते. ते आपल्या कुटुंबासह श्रावण नगर परिसरात राहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. मात्र मंगळवारी भावाच्या मृत्यूने भांडण संपले. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री चंद्रकांतने मद्यधुंद अवस्थेत रोशनच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. कौटुंबिक वादामुळे रोशनची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती. भांडणात चंद्रकांत म्हणाला, तुला तुझ्या पत्नीची काळजी घेता आली नाही, तू आमची काळजी कशी घेणार? पत्नी त्याला सोडून गेल्याने रोशन आधीच नैराश्यात होता. रागाच्या भरात त्याने लहान भाऊ चंद्रकांत याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळाने दोघांमधील शाब्दिक भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. भांडणाचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत पोहोचला. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली, मात्र पोलीस येण्यापूर्वीच दोघांमधील आवाज कमी झाला होता. काही वेळाने रोशनची आई बाहेर आली आणि त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चंद्रकांतला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भावाच्या हत्येप्रकरणी रोशन पवनीकरला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत रामू पवनीकर आहे ज्याची हत्या झालेली, त्याचं चंद्रकांत रामू पवनीकर नाव आहे, 32 वर्ष वय त्याचं. आणि हत्या करणारा त्याचा भाऊच आहे, लहान भाऊ रोशन रामू पवनीकर. चंद्रकांत रामू पवनीकर जो आहे तो नेहमी रोशनसोबत भांडण झगडा करायचा आणि त्याच्या पत्नीच्या नावावरून आणि शिवीगाळ करायचा. दोघेही दारू पिण्याच्या सवयीचे आहेत, हातमजुरी काम करणारे आहेत. किरकोळ कारणावरून घरगुती वादातून ही हत्या झालेली आहे. आतापर्यंत आपण याच्यामध्ये जो आरोपी आहे रोशन त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि आता पुढील तपास चालू, त्याचा PCR आज आपण घेणार आहोत. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. कन्हान नदीवरील मौदा शहरात असलेल्या द्वीपाजवळ 2 युवक नदीत बुडून वाहून गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वाहून गेलेल्या युवकाचे नाव राहुल ठोंबरे असे असून तो 25 वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरा युवक उमेश ठाकरे हा आहे. अद्याप युवक मिळालेले नसून प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. जरीपटका रिंग रोड येथील प्रेमचंद राजकुमार कंपनी असून त्या ठिकाणी रोडवर त्यांचे टिप्पर तसेच वाहने लागत असतात. या वाहनांच्या 4 बॅटरी रात्रीच्या वेळी चोरी गेल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 21 वर्षीय रविशंकर विश्वकर्मा आणि 25 वर्षीय सद्दाम असलाम खान या आरोपींना अटक केली आहे.
त्याचबरोबर त्यांच्याकडून चोरीच्या बॅटरी असा एकूण 20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. दिनांक 26/7/2022 18 ते दिनांक 27/7/2022 9 वाजण्याच्या दरम्यान जरीबटका रिंग रोड येथील प्रेमचंद राचुमल कंपनी आहे, कंपनीचं ऑफिस त्या ठिकाणी, त्यांचे टिपर व रोलर ट्रक असे वाहने लागत असतात. त्यांच्या रात्रीच्या वेळी टिपरच्या एकूण 4 बॅटरी चोरीला गेली असल्याची कंप्लेंट विक्की संजय बघेरे कंपनीचे मेंटेनन्सचे काम पाहणारे यांनी जरीपटका पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला अज्ञात आरोपीवर. जरीपटका पोलिसांनी यातील आरोपींचा शोध घेऊन यातील आरोपी क्रमांक 1 रविशंकर श्रीरामलाल विश्वकर्मा वय 21 राहणार बोरगाव रोड गिट्टीका दारी यास दिनांक 28/7/2022 रोजी अटक केली आहे. तसेच दुसरा आरोपी सद्दान असलाम खान वय 25 राहणार दौलीपुरा पोलीस स्टेशन गिट्टीका दारी यास आज दिनांक 2/8/2022 रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपी सद्दाम असलाम खान हा 2 महिन्यापासून पोलीस स्टेशन गिट्टीकदान येथून तडीपार करण्यात आलेले आहे. तडीपार असताना सद्दाम असलम खान व त्याचा साथीदार रविशंकर विश्वकर्मा यांनी सदरची चोरी केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 4 बॅटरी टिपरच्या बॅटरी किंमत 20,000 रुपयाच्या जरीपटका पोलिसांनी जप्त केल्या आहेत. किती गुन्हे आहे सद्दाम? सद्दाम असलम खान हा रेकॉर्डवरही गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी व मारामारीच्या असे 10 ते 12 गुन्हे आहेत. सर, हे कामगिरी कोण केलं काय म्हणजे आपले डीबी? सदरची कामगिरी विशेष जरीपटका पोलीस स्टेशन येथील विशेष पथक माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष बाकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस अंमलदार सचिन तायडे, सुरेंद्र तायडे, अनिस खान व अनुष ठाकूर यांनी केली आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. महादुला नगरपंचायत इमारतीचे लोकार्पण विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी स्थानिक लोकांना पट्ट्याचे वाटप देखील करण्यात आले. कामठी तालुका अंतर्गत महादुला नगरपंचायत इमारतीचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नवनिर्मित इमारतीचे फिता कापत लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक महादुला येथील गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुल पट्टे वाटप करण्यात आले असून महादुला नगरपंचायत ते सर्व सदस्य अध्यक्ष व कामठी विधानसभाचे आमदार टेकचंद सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते. भविष्यात महादुला नगरपंचायतमध्ये येणाऱ्या भागात विकासाच्या कामाला गती मिळेल अशी भावना यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
वीकेबी न्यूज साठी कामठी मधून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. आज नगर पंचायत महादुल्या इमारतीचं उद्घाटन माननीय आपले नेते बावनकुळे साहेब आणि टेकचंदजी सावरकर साहेब आमदार यांच्या नेतृत्वात यांच्या सहयोगाने आज महादुला नगरपंचायतच्या या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं आहे. आणि जे महादुला भागातील जे स्लम भागातील सिद्धार्थनगर असो, जयभीमनगर असो, फुलेनगर असो, श्रीवासनगर असो, धम्मकुटी असो, संभाजीनगर असो, या भागातील लोकांनाही पट्टे वाटपाची जी योजना होती त्यात आज 90 लोकांना पट्टे वाटप करणार आहोत. जे उर्वरित लोकांचे पट्टे वाटप आहे ते 15 ऑगस्टला होईल आणि 15 ऑगस्टच्या नंतरसुद्धा आम्ही त्या उर्वरित लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणार आहोत. आज जे 90 लोकांना जे पट्टे वाटप दिले त्यामध्ये 2,50,000 रुपये घरकुलच्यासुद्धा मंजूर झाले आहे. म्हणजे एकीकडे पट्टा वाटपही झाला आणि 2,50,000 रुपये घर बांधण्याकरतासुद्धा आम्ही नगरपंचायत महादुल्यानं त्यांना दिले आहे. पूरग्रस्तांच्या वेदनेवर अद्यापही कुणीच मायेची फुंकर घातलेली नाही आहे. राज्यातील बडे नेते चंद्रपुरात आले खरे, मात्र केवळ आश्वासन देण्यापलीकडे त्यांनी फार काही केलं नाही. सरकारच्या मदतीकडे पूरग्रस्त आस लावून बसले आहेत. अशात आज जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथक पाहणी करणार आहेत. किमान केंद्रीय पथकाला तरी पूरग्रस्तांच्या वेदनेची जाणीव होवो या आशेत पूरग्रस्त आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरानं शेत जमीन अक्षरशः ओरबडली आहे. हजारो घरात पाणी शिरलं, यामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ प्रशासनावर आली. पूर ओसरला खरा, मात्र पूरग्रस्तांच्या डोळ्यात अद्यापही पूर दाटलाय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार यांनी पूरग्रस्त भागाला भेट घेऊन पूरग्रस्तांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला. मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले, मात्र हे आश्वासन कोरडे ठरले. अद्याप बळीराजाला मदत मिळालेली नाही अशा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा तालुक्यातील पूरग्रस्त भागाला आज भेट दिली आहे. राज्याला पूरग्रस्तांच्या वेदना कळल्या नाहीत, किमान केंद्राला बळीराजाचे दुःख कळेल ही माफक आशा बळीराजाची आहे. नागपुरात हिंदू धर्म रक्षा समितीद्वारा समाजात होत असलेल्या जिहादी मानसिकतेमुळे होणाऱ्या हत्यांच्या निषेधार्थ व्हेरायटी चौकात विरोध प्रदर्शन करण्यात आले. यावेळी हिंदू धर्म रक्षा समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, तर त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. तर यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा उपस्थित होते. देश के अंदर एक वातावरण बनाने का बिगाड़ने का षड्यंत्र चल रहा है. आतंकवाद के नाम पर निर्दोषों की हत्या, धमकी देना, एक किसी ने कुछ कहा उसको लेकर के सर क्या कलम करने का, वो क्या कहते हैं, सर तन से जुदा, ये नारा टीवी पर बैठ करके उनके धर्मगुरु कहते हैं कि इस प्रकार की कोई भाषा हमारे धर्म के अंदर नहीं कही जा सकती, फिर ये क्यों कही जाती है? और यदि ये कही जाती है तो सड़क पर उतर के इसका विरोध क्यों नहीं होता? टीवी पर बैठ के विरोध करते हो, सड़क पर उतर के विरोध क्यों नहीं करते? हिंदू समाज के साथ जिस प्रकार का व्यवहार आप कर रहे हो पिछले कुछ दिनों से, यह सहन करने योग्य नहीं है. कभी हिजाब का विषय लेकर के करोगे, कभी मदरसों के विषय को लेकर के करोगे, कभी 3 तलाक के विषय को लेकर के करोगे, कभी धारा 370 के विषय को लेकर के करोगे. और आश्चर्य तो तब जब आज मैं किसी राजनीतिक विषय पर छेड़ता नहीं हूं, किसी राजनीतिक विषय की ओर चर्चा भी नहीं करता, लेकिन आज जिस प्रकार का एक घोर निंदनीय कार्य दिल्ली के अंदर हुआ, उसकी निंदा यह होनी ही चाहिए कि देश के 75वें वर्ष अमृत महोत्सव का कार्य ये काल चल रहा है. सरकार ने निर्धारित किया कि हम अमृत महोत्सव मनाएंगे और आज उसके निमित्त एक तिरंगा यात्रा निकाली गई, संसद भवन से निकली हुई, उसके अंदर सबको आमंत्रित किया, सब सांसदों को आमंत्रित किया. लेकिन आपको आश्चर्य लगेगा, अनेक दलों के सांसद उसके अंदर शामिल नहीं थे. और शामिल ना होने की जो बात उन्होंने की है,
वो बड़ी निंदनीय है। मैं उस विषय में नहीं जाता, लेकिन उसकी कठोर निंदा इस देश की प्रत्येक नागरिक ने कर ली है। वो कार्यक्रम किसी एक पार्टी का नहीं था, वो राष्ट्रीय कार्यक्रम था। उस राष्ट्रीय कार्यक्रम का भी आपने विरोध करने का जो पाप किया है उसकी सजा आपको जरूर मिलेगी। अमरावतीतील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांनी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती। त्या पोस्टचे स्क्रीनशॉट्स डॉक्टर युसुफ खानने शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येतोय। त्यानंतर उमेश कोल्हे यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला करत ठार केले। या प्रकरणी NIA ने अगोदर 7 आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या, तर आता आणखी 2 आरोपींना NIA ने अमरावतीतून जेरबंद केले आहे। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।